तर गिरगावमधील प्रसिद्ध चंदनवाडीचा गोड गणपती म्हणून ओळख असलेल्या गणपतीचं विसर्जन 4 वाजता सुरू होणार आहे। मंडपाच्या बाहेरच गणपतीचं विसर्जन हे करण्यात येईल। हा गणपती मंडपामधून बाहेर पडताच गणपतीवरती साखरेची उधळण ही नेहमीच केली जाते। अर्थात यावेळी गणेश मूर्ती लहान आहे, गिरगाव चौपाटीपर्यंत विसर्जन मिरवणूक नसणार आहे। मात्र विसर्जनापूर्वी साखरेची उधळण ही नेहमीप्रमाणेच केली जाईल। या संदर्भात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। मी आता गिरगाव मधल्या चंदनवाडे या ठिकाणी आहे आणि इकडचा प्रसिद्ध गोड गणपतीचं विसर्जन नेमकं कसं असणार आहे हे आपण मंडळाकडून जाणून घेऊया की दरवर्षी हजारो लोक इथे येतात, यावेळेला कसा तुम्ही गणेशोत्सव या ठिकाणी साजरा केला किंवा कशा पद्धतीने आता पुढचा सोहळा असणार आहे? आमचा गणेशोत्सव नियमाला पाहून यावर्षी आपण साजरा केलेला आहेच। तरी आपण दरवर्षीप्रमाणे इथे दरवर्षी आपला गणपती या टायमिंगला विसर्जनाला निघतो, तरी आपण ह्या टायमाला गर्दी नाही, आपण हौद इकडेच बांधलेला आहे आणि विसर्जन आपलं 4 वाजता सुरू होईल। साधारण ते 5 वाजेपर्यंत आपलं विसर्जन होईल आणि जसं बघताय तुम्ही की ट्रॉलीवर आपण गणपती विसर्जन करणारा हार लावतो, जसं दरवर्षी गल्लीमध्ये हार पडतात तसे आपण इकडे एक फील देतो आहे विसर्जनसाठी की दरवर्षीप्रमाणे विसर्जन आपलं होत आहे तसं कार्यकर्त्यांना वाटलं पाहिजे आणि तोच उत्साह कार्यकर्त्यांमध्ये राहिला पाहिजे वर्षभरासाठी। या गणपतीच्या विसर्जन सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य असतं, ते म्हणजे साखर उधळली जाते, तर तसा सोहळा होणार का? तसा सोहळा होणार आहे, बघताय तुम्ही काम चालूच आहे हाराचं। साखरेसाठी आम्ही बोर्ड लावलाय की पब्लिकांची भाविकांची गर्दी नको होण्यासाठी आम्ही बोर्ड लावलाय की त्यांना वेळ दिलेली आहे की गर्दी होऊ नये करून 2 ते 12 पर्यंत आम्ही वेळ दिली आहे की तुम्ही तुमचे 90 असतील काय असतील ते पुरे करावे करून। बरं, यावेळेला तुम्ही कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा केलात कारण स्वरूप तर अत्यंत मर्यादित होतं? यावेळेला आम्ही सामाजिक कार्यक्रम घेतले होते, एक आरोग्य शिबिर आम्ही राबवलं होतं, त्याच्यानंतर आम्ही प्रसाद म्हणून व्हिटॅमिन सीच्या गोळ्या मास्कचा वाटपही केला होता, त्यानंतर आम्ही आज ह्यावर्षी कोविड योद्ध्यांचाही इथे सत्कार सोहळा कालच पूर्ण केलेला आहे। खासदार अनिल देसाई साहेब इथे उपस्थित होते, पोलीस वरिष्ठ LT Mark इथे उपस्थित होते आणि सी वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर पण इथे उपस्थित होते आणि एक ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर्स जे होते ज्या लोकांनी इथे एक महिना घरी न जाता आज या कोविड पेशंटसाठी जे अहोरात्र मेहनत घेतली होती त्या सर्वांचा इथे सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं। आणि आता संध्याकाळी आता दुपारपासून जेव्हा भाविकांची गर्दी होईल तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून सोशल डिस्टन्स कसं मेंटेन करता येईल आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी लागणार आहे कारण कोविडसाठी लोक आज खूप घाबरत आहेत, तर त्याच्याबरोबर कशी मात करता येईल त्याची आम्ही जागृताही ह्यावेळेला आम्ही आता विसर्जन सोहळ्यामध्ये दाखवणार आहोत। धन्यवाद। तर अशा पद्धतीनं चंदनवाडीच्या गोड गणपतीचा विसर्जन सोहळा पार पडणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आंग्रेसह अमित जोशी, Zee24 तास, मुंबई।